महाराष्ट्राच्या डोंगर दऱ्यांमध्ये विसावलेली पण सर्व आवश्यक सुखसुविधांपासून वंचित असलेली असंख्य छोटी छोटी गावं आजही विकासाची वाट पाहत असतात. नैसर्गिक आपत्ती, पाणी, शेती आणि अनेक सामाजिक समस्यांनी त्रस्त असतात, वंचित असतात आणि कुणातरी तारणहाराची वाट पाहत असतात. पण तेव्हा दुर्गम भागातील डोंगराच्या कुशीत असलेल्या बुचकेवाडी या लहान गावाला लुपिन ह्युमन वेलफेअर अँड रिसर्च फाउंडेशन यासारख्या सेवाभावी संस्थेचं नियोजनबद्ध मार्गदर्शन आणि नाबार्डची आर्थिक साथ मिळते तेव्हा अर्थातच अवघा गाव जागृत होतो, शिक्षित होऊन स्वयंस्फूर्तीनं एकजुटीनं कार्यरत होतो. तेव्हा प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा संपूर्ण गावाचा निश्चितच कायापालट होतो. पुणे जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगात वसलेलं जुन्नर तालुक्यातील बुचकेवाडी हे गाव मूलतः पारुंडे गावाची छोटीशी वाडी. 1992 साली ग्रामस्थांनी त्यातून वेगळं महसुली गाव निर्माण केलं आणि स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन केली. त्यानंतर गुरुवर्य कोंडाजी बाबा डेरे यांच्या स्मरणार्थ बुचकेवाडीचं नामकरण वैष्णवधाम असं झालं. वैष्णवधाम या गावाचा परिवर्तनाचा प्रवास खूपच अवघड होता पण अशक्य नव्हता. लुपिन फाउंडेशन ही सेवाभावी संस्था गेली 2 दशकं ग्रामीण भागात विकास आणि दारिद्र्य निर्मूलनासाठी काम करत आहे. सद्यस्थितीमध्ये राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तराखंड आणि महाराष्ट्र या राज्यात संस्थेचं कार्य विस्तारलेलं आहे. 2000 पासून महाराष्ट्रात सिंधुदुर्गापासून सुरुवात करून पुणे, धुळे, औरंगाबाद आणि नंदुरबार या ठिकाणी ग्रामीण विकासाचं कार्य संस्थेनं हाती घेतलं आहे. हमारे देश की 70% जनसंख्या गांव में निवास करती है. अगर अपने देश का विकास होना है तो गांव का विकास होना बहुत ज़्यादा जरूरी है. लुपिन लिमिटेड ने ये प्रोग्राम ग्रामीण विकास का 2 अक्टूबर 1988 को गांधी जयंती के दिन स्टार्ट किया, जिससे कि हम गांधी जी के सपनों का हिंदुस्तान बना सकें. और इस प्रोग्राम को शुरू करने के लिए 2 उद्देश्य प्रमुख थे. पहली चीज़ तो ये थी कि गाँव की भागीदारी उस विकास में हो सके और भागीदारी के अलावा उनकी मालिकियत भी हो सके, जिससे उनकी ओनरशिप भी हो सके. और दूसरे के हिंदुस्तान में अगर दूसरी संस्थाएं इस तरह का प्रोग्राम करना चाहें तो ये प्रोग्राम उन दूसरी जगह रेप्लिकेट हो सके, उसको अपना सकें वो. लुपिन फाउंडेशन ने बुचकेवाड़ी म्हणजेच वैष्णवधाम गावाची काही निश्चित अशा निकषांवर निवड केली आहे. संस्थेनं या सर्व निकषांवर गावाची निवड केली, प्रत्यक्ष सर्वेक्षण केलं, ग्रामस्थांशी सहभाग साधून गावाचा PRA केला, एकूण कामाचं सामाजिक आणि आर्थिक नियोजन केलं, पूर्वीची परिस्थिती समजावून घेतली. माझं लग्न झालं ना त्यावेळेला आम्हाला रस्ता सुद्धा भेट नव्हता, यायला सुद्धा सायकल तर नव्हतीच पण पाय सुद्धा येता येत नव्हता. पूर्वी जंगल सुद्धा असं व्यवस्थित नव्हतं, पाण्याच्या डोक्यावरूनच आणायला लागायचं आम्हाला, 2-2 कोसावरून पाणी आणायला लागायचं पिण्याचं पाणी. हा, गावच्या विहिरीला आमच्या पाणी अति कमी होत. शाळेची दुर्व्यवस्था होती, गावात दवाखाना नव्हता. या सर्व गोष्टींवरती मात करण्यासाठी लुपिन फाउंडेशननं गावात बैठक घेतली, पाणलोट क्षेत्र विकासाबाबत सर्वांना माहिती दिली आणि त्यांची मतं जाणून घेतली. ग्रामसभेत यासाठी काही प्रमाणात विरोध झाला तर काहींना ही कल्पनाच माहीत नव्हती. यासाठी लुपिननं पहिल्या टप्प्यात नाबार्डच्या सहकार्यानं श्रमदानाचे कार्यक्रम हाती घेतले. सुरुवातीला ग्रामस्थ तयार नव्हते, त्यांच्यात आत्मविश्वासही नव्हता, कामात रस नव्हता. पण गावातील काही ग्रामस्थांना श्रमदानाचं महत्व लक्षात आलं आणि ते सक्रिय झाले. श्रमदान न करणाऱ्या कुटुंबाला सहकार्य देऊ नये असं आवाहनही करण्यात आलं. परिणामी गावातील सर्व घटक आपापसातले हेवेदावे विसरून श्रमदानात सहभागी झाले. सुरुवातीला पाणलोटाची काही कामं केली गेली, त्यातून गरजूंना रोजगार मिळाला. क्षमता वर्धनाच्या दृष्टीनं सहकार्यातून विकासाकडे पडलेलं गावकऱ्यांचं ते पहिलं पाऊल होतं. एखाद्या गावाची पुनर्बांधणी करण्यासाठी शेती, रोजगाराच्या संधी यांची योग्य माहिती घेऊन उपाययोजना करणं महत्त्वाचं असतं. गावाला पाणलोटाचं काम करण्यासाठी निधीची आवश्यकता होती.
वैष्णवधामला पाणलोट विकास प्रकल्पात लुपिन फाउंडेशननं प्रकल्प कार्यान्वयन यंत्रणेची तर नाबार्डनं प्रकल्प अर्थसहाय्य यंत्रणेची भूमिका बजावली. भारत सरकार आणि जर्मनीतील द्विपक्षीय कराराप्रमाणे IGWTP म्हणजेच इंडो जर्मन पाणलोट विकास कार्यक्रमासाठी केंद्र सरकार आणि KFW या जर्मन बँकेसोबत वित्त आणि अंमलबजावणीकरता नाबार्ड ही यंत्रणा आपली भूमिका बजावत आहे. गावात एकूणच बदलाचं वारं वाहू लागलं. जनजागृतीसाठी विविध कार्यक्रम गावात राबवले गेले. यामध्ये महिला आणि विद्यार्थ्यांचा सहभाग विशेष होता. विविध समित्या स्थापन करण्यात आल्या. यांच्यामार्फत ग्राम विकासासंदर्भात अभ्यास दौरे सहली सुरू झाल्या. आदर्श गावांना भेटी देण्यात आल्या. गटचर्चा प्रशिक्षण ही प्रात्यक्षिक गावकऱ्यांनी अनुभवली. या संदर्भात व्हिडिओ चित्रफिती पण सर्वांनी पाहिल्या. ग्रामस्थांनी क्षमता वर्धनाचा टप्पा पार केला. या संदर्भात नाबार्डनं विशेष भेटी दिल्या. प्रत्यक्ष कार्यक्षेत्रावर जाऊन पाहणी केली आणि ग्रामस्थांची विकासाप्रतीची आग्रही भूमिका लक्षात घेऊन पाणलोटाच्या कामासाठी निधी मंजूर केला. एकूण क्षेत्रात काही हेक्टरवर कामं सुरू झाली. यासाठी सर्व प्रकारचं नियोजन गुरुवर्य कोंडाजी बाबा डेरे या समितीला सक्षम करून सोपवण्यात आलं. त्याचबरोबर गावातील संयुक्त वनव्यवस्थापन समितीचं सहकार्य घेण्यात आलं. कृषी आणि वन क्षेत्रावर काम करण्यासाठी वन खात्यावरती बैठका आयोजित केल्या आणि सर्वांच्या संमतीनं काम सुरू करण्यात आलं. घोड्याच्या नालाच्या आकाराचे पाणलोट हे वैष्णवधाम गावाच्या पाणलोटाचं वैशिष्ट्य आहे. माथा ते पायथा या सूत्रानं पाणी अडवा आणि जिरवा या उद्दिष्टानुसार गावाच्या क्षेत्रावरती काम सुरू करण्यात आलं. यामध्ये सलग समतल चर खोदण्यात आले. त्यावर वृक्षारोपण करण्यात आलं. वॅट आणि लूज बोल्डर यामुळे वाहून जाणारी माती अडली. जमिनीची धूप थांबली आणि पावसाच्या पाण्याचा वेगही कमी झाला. गॅबियन म्हणजेच जाळीचे बंधारे तयार करण्यात आले. त्यामुळे ओढ्या नाल्यांच्या मध्ये पाणी अडलं. सिमेंट बंधारे झाले, माती बंधारे झाले. त्यामुळे गुराढोरांना पाणी उपलब्ध झालं. पाझर तलावातील गाळ काढल्यामुळे दैनंदिन वापरासाठी पाणी उपलब्ध झालं. एकूण गावातील विहिरीतील पाण्याची पातळीही वाढली. पाण्याच्या सर्व समस्या मिटल्या. गावामध्ये शेती व्यवसायासाठी बँकेच्या शासनाच्या काही सोयी सुविधा आणि योजना असतात. याबद्दल गावकऱ्यांना जास्त माहिती नव्हती. त्यामुळे बँकेशी संपर्क कमी होता. लुपिननं गावकऱ्यांना विविध बँकेच्या अधिकाऱ्यांच्याकडून नव्यानं मार्गदर्शन मिळवून दिलं. दरम्यानच्या काळात गावामध्ये नर्सरी सुरू करण्यात आली. यामध्ये महिलांचा सहभाग उत्स्फूर्त होता. नाबार्डने फंड उपलब्ध करून लुपिन या संस्थेनं त्याच्यावरती मार्गदर्शन करून आमच्या कामाला सहकार्य केलं आणि बारमाही पाणी मिळाल्यामुळं जे बाहेरगावी गेलेले तरुण शेती करायला गावाला येऊन त्यांनी पिकाची नवीन नवीन पद्धतीनं नवीन पिकं घेऊन शेतीच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ केली. शेतीमध्ये पारंपरिक पद्धतीनं भात टोमॅटो काळेवाल यांची लागवड व्हायची. त्याचबरोबर रब्बीमध्ये गहू हरभरा बाजरी याचं प्रमाण कमी होतं. पण सद्यस्थितीत पाण्याच्या उपलब्धतेमुळे बटाट्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. त्याचबरोबर टोमॅटोचं पीक मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं. भाजीपाल्यामध्ये मेथी मिरची कोथिंबीर फरसबी वांगी इत्यादी पिकं शेतकरी घेऊ लागले. त्याचबरोबर पिकाचा हंगाम ओळखून काही आंतरपिकंही त्यामध्ये घेतली जातात. सद्यस्थितीत बटाटा आणि टोमॅटोचं उत्पादन मोठ्या प्रमाणात आहे. ही सर्व नगदी पिकं असल्यामुळे 2 ते 2.5 महिन्यांच्या कालावधीमध्ये पैशाची मोठी उलाढाल होते. आर्मीमधून रिटायर झाल्यानंतर शेती करण्याचा विचार केला. लुपिंगच्या माध्यमातून गावाजवळच्या पाझर तलावातून शेतामध्ये 350 ट्रॉली गाळ टाकला आणि त्याच्यानंतर टोमॅटोचे पीक घेतले. टोमॅटोचे पिकाचे जवळजवळ 650 कॅरेट 500 रुपये बाजार भावाने विकले. ते त्याच्यापासून 3 लाख रुपये नफा झाला. वैष्णवधामच्या शिवारामध्ये बऱ्याच मोठ्या क्षेत्रावर शेतकऱ्यांनी केशर आंब्याची लागवड केली आहे. त्याचबरोबर कोरडवाहू फळबागेत ठिबक सिंचनाचा वापर करून डाळिंब सीताफळ आणि चिकूच्या बागा लावण्यात आल्या आहेत. पूर्वी आमची जमीन कोरडवाहू होती. आम्ही 30 वर्ष बाहेर गावी गेलो आणि तिथून त्यानंतर आमच्या गावात पाणलोट तयार झालं
आणि नंतर आम्ही आमच्या गावाला आलो. मी शेततळं तयार केलं आणि त्याच्यातून आम्हाला भरघोस आता उत्पन्न मिळू लागलं आणि आमचं कुटुंब व्यवस्थित सुखी आहे. निसर्गामध्ये जशी रानफुलं डोलू लागली तसे गावाच्या अवतीभोवती फुलांचे ताटवे उभे राहिले. फुल शेतीमध्ये झेंडू शेवंतीच्या फुलांनी शिवार सजली तर बिजलीची फुलं मधमाशांना खुणावू लागली. या सर्व फुलांना नजीकच्या बाजारपेठेत खूप मागणी असते. शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचं महत्व लक्षात आल्यामुळे जैविक खतांच्या वापराचं प्रमाण वाढवण्यासाठी गांडूळ खत प्रकल्प उभारण्यात आले. त्यामुळे सेंद्रिय शेतीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळालं, त्यांचं आर्थिक उत्पादन वाढलं. सामूहिक शेती अवजार बँक ही अतिशय अभिनव कल्पना गावात राबवण्यात येते. यामुळे गरजू शेतकऱ्यांना कुळव कुळपे नांगर चैतन्य सारा यंत्र बटाटा लागवड मशीन ठिबक गुंडाळणी यंत्र मल्चिंग पेपर मशीन पॉवर स्प्रे वाहतूक हातगाडी स्प्रे फवारण्यासाठी यंत्र अल्प भाड्यामध्ये आता मिळू लागली आहेत. त्यामुळे गरीब शेतकऱ्यांची बचत झाली आहे आणि गुंतवणुकीचा खर्च सुद्धा वाचला आहे. खरीप हंगामात बटाट्याचं आणि रब्बीमध्ये कांद्याचं पीक एकदम बाजारात येतं, त्यामुळे बाजार भाव खाली येतात. जर साठवणुकीची व्यवस्था नसेल तर शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान होतं. लुपिन फाउंडेशननं ही समस्या गांभीर्यानं विचारात घेऊन नाबार्डच्या अर्थसहाय्यानं ग्रामस्थांना 20 ते 25 टन क्षमतेच्या कांदा बटाटा चाळी बांधून दिल्या आहेत. अंदाजे 1000 टनाची व्यवस्था यामध्ये झाली आहे. गावामध्ये सामूहिक शेती करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आलं. शेतकऱ्यांचे विविध गट तयार झाले, त्यामुळे गटशेतीची सुरुवात झाली. बियाणं औषधं खतं इत्यादी सामूहिकरित्या खरेदी केल्यामुळे बरीच आर्थिक बचत झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या कृषी आणि पणन विभाग यांनी सुरू केलेल्या थेट भाजीपाला विक्री उपक्रमात गावातील शेतकरी मंडळ कृषी बचत गट यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. ग्रामीण अर्थसहाय्य बँक ही नवीन संकल्पना वैष्णवधाम या गावात राबवण्यात येते. सुरुवातीला आमच्या गावामध्ये कुठल्या प्रकारचा कार्यक्रम करायला ठरले ते वर्गणी लोकवर्गणी गोळा करायची. त्यावेळेस गरीब आणि श्रीमंतामध्ये वाद व्हायचे, याच्यातून भांडणं व्हायला लागली. मग सर्वांगी मी ते विचार ठरला की आपल्या गावातून जे काय शेतीत उत्पादन निघतं त्या डागाप्रमाणे प्रत्येक सरासरी 1 रुपया कर ठेवून जो काय उत्पन्न मिळेल त्या उत्पन्नातून आपल्या गावच्या विकासाला हातभार लावायचा, असं एक संकल्पना आमच्या गावच्या ग्रामसभेत मीटिंग मांडली. आणि आज तकायत 10-12 वर्षापासून आम्ही ही संकल्पना केल्यापासून दरवर्षी आम्हाला 2-5 ते 3 लाख रुपये उत्पन्न भेटतं. त्यातून आमचा गावचा जो काय वर्षाचा वार्षिक खर्च होतो सूध किंवा इतर उपक्रम करून उरल्या पैशामध्ये आम्ही गावाला परत करतो. आज तगायत आमच्या गावाकडं गेले 10 वर्षापासून टोटल मिळून 29 लाख रुपये जमा झाले असून आणि यातून आमच्या गोरगरिबांची आर्थिक व्यवस्था व टंचाई दूर होती. आजपर्यंत वैष्णवधाम या गावाला निर्मल ग्राम पुरस्कार, संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान, महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान, पर्यावरण संतुलित समृद्ध गाव, आदर्श कृषी ग्राम पुरस्कार आणि संत तुकाराम वनग्राम पुरस्कार. त्यामुळे गावकऱ्यांना नेहमीच प्रोत्साहन मिळत असतं. गावामध्ये महिला सक्षमीकरण आणि स्वयंपूर्णतेचे विविध उपक्रम यशस्वी झाल्यानं त्याचे सकारात्मक परिणाम दिसत आहेत. माझ्या गावामध्ये एकूण 15 महिला बचत गट आहेत. 2009 सालापासून लुपेन संस्थेनं आम्हाला आत्तापर्यंत भरपूर सहकार्य भरपूर ट्रेनिंग दिलेले आहेत. त्यामध्ये आमच्या महिला सक्षम करून वारंवार ट्रेनिंग देऊन महिलांना त्यांनी स्वयंरोजगार इथेच मिळवून दिलेला आहे. तर त्याचप्रमाणे आमच्या येथील 15 महिला बचत गटातील ICICI बँकमध्ये 6 गटांनी जवळजवळ 5-6 लाखाचं कर्ज घेतलेलं आहे आणि ते वारंवार न चुकता हप्ते भरत आहेत. गावातील महिला स्वतःच्या पायावर उभी राहावी म्हणून व्यावसायिक प्रशिक्षणाच्या माध्यमातून टोमॅटो सॉस तयार करणं, राखी बनवणं, बांगडी व्यवसाय, विशेषतः आधुनिक तंत्रांची माहिती होण्यासाठी गार्मेंट युनिट आणि बारदान निर्मितीबरोबरच हाय स्पीड शिलाई मशीनचं प्रशिक्षण या महिलांना देण्यात आलं आहे. त्यामुळे त्यांना रोजगाराची आर्थिक स्वयंपूर्णतेची विविध साधनं इथं उपलब्ध झाली आहेत. काही विशेष कामगिरी करणाऱ्या तसंच 2 मुलींच्या नंतर ऑपरेशन करून घेणाऱ्या महिलांना सन्मानित करण्यात आलं आहे. अशा ठिकाणी दख्खन यात्रा आणि भीमथडी जत्रा आपल्या वस्तूंचं आणि ग्रामीण वैशिष्ट्यांनी भरपूर अस्सल खाद्यपदार्थांचे स्टॉल लागल्यामुळे लुपिनच्या सहकार्यातून या महिलांना व्यवसायाचं नवीन दालन खुलं झालं आहे. गावात यापूर्वी स्वयंपाकासाठी जळणफाटा वापरला जात होता. गरजेपोटी कुठल्याही झाडाची तोडणी होत होती. लुपिन फाउंडेशनच्या नियमित मार्गदर्शनामुळे एक वेगळीच जागरूकता ग्रामस्थांच्या मध्ये येऊन गावामध्ये बायोगॅस आणि सौर ऊर्जेचा वापर वाढला आहे. त्यामुळे वृक्षतोडीला आळा बसला.
आपल्या घराच्या मागे परसबाग फुलवण्यात महिलांनी पुढाकार घेतला, त्यामुळे घरच्या घरी काही प्रमाणात भाजीपालाही मिळाला। हे माझं गाव आहे। माझं गाव दऱ्याखोऱ्यात असणारं, चारी बाजूने डोंगर असणारं असं खेडेगाव आहे। परंतु ह्या गावामध्ये खऱ्या अर्थाने विकासाची गंगा आणण्याचं काम लुपिंग फाउंडेशनने केलेलं आहे। लुपिंग फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून या गावामध्ये विकासाची दिशा आली आणि खऱ्या अर्थाने आम्ही सर्व गावकऱ्यांनी जे स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न साकार करण्यामध्ये यांचा मोठा वाटा आहे। पाणलोट क्षेत्रातील विकास कामांच्या मध्ये वनक्षेत्रात वृक्ष लागवडीचा कार्यक्रम प्रामुख्याने कार्यवाहित आणला आहे। तसंच वनक्षेत्रात चराई बंदी आणि कुऱ्हाड बंदी लागू करण्यात आली आहे, त्यामुळे ओला आणि सुका चारा भरपूर उपलब्ध झाला आहे। हा चारा कापून शेतकरी गुरांना देऊ लागले आहेत। याशिवाय जनावरांसाठी ऍझोला हे पशुखाद्य शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिलं आहे। एक फुटी खड्ड्यात या प्रकारचं शेवाळं वाढवलं जातं, त्यानं जनावरांना भरपूर प्रथिनं मिळतात आणि दुधातील फॅट्सचं प्रमाण वाढतं। पशुपालनाच्या माध्यमातून गुरुवर्य कोंडाजी बाबा डेरे दूध उत्पादक सहकारी संस्था निर्माण झाली, त्यामुळे गावातच दुधाचं संकलन होऊ लागलं आहे। अंदाजे रोज 350 लिटर दूध यामधून संकलित होतं, त्यामुळे शेतकऱ्याला उत्पादनाचं साधन निर्माण झालं। गावाच्या क्षेत्रात पशुपक्ष्यांना आणि ग्रामस्थांना बारमाही पाणी मिळण्यासाठी शासकीय योजनेअंतर्गत शिवकालीन टाक्या बांधल्या आहेत। अतिरिक्त पाण्यामुळे गावाच्या जमिनी खराब होत असत, त्यासाठी पाणी वापराचं सुनियोजन करण्याची आवश्यकता होती, ती गावकऱ्यांच्या लक्षात आली। त्यासाठी कमी खर्चात जास्तीचं शेती उत्पादन आणि पाणी बचतीसाठी ठिबक सिंचन हाच सर्वोत्तम पर्याय असल्याचं गावकऱ्यांना पटलं। बँकेनं शेतकऱ्यांना यासाठी अर्थसहाय्य कमीत कमी वेळामध्ये उपलब्ध करून दिलं आहे। कोणत्या पिकास किती पाणी द्यायचं यासाठी आधुनिक असं संगणकीकृत पाणी मोजणी यंत्र म्हणजेच डेटा मेट्रिक रिमोट मीटरिंग युनिट DRMV वापरलं जातं। कोणत्या शेतकऱ्यानं प्रतिदिन प्रति तास किती पाणी वापरावं यानुसार विजेचं आणि पाण्याचं नियंत्रण करता येतं, पिकाचं नियोजन करता येतं। असं हे प्रगत तंत्रज्ञान वापरणारं वैष्णवधाम हे भारतातलं पहिलं गाव म्हणून ओळखलं जातं। वैष्णवधाममध्ये विकासाच्या सर्व कामांच्या बरोबरच गावकऱ्यांच्या आरोग्यावरही विशेष लक्ष दिलं जातं। लुपिन संस्था ही औषध निर्मिती अनेक वर्ष करत असल्यामुळे त्यांना मानवी व्याधी क्षेत्रामध्ये मुक्ती आणि आरोग्याच्या बाबत आस्था आहे। त्याच प्रामाणिक उद्दिष्टानं हे फाउंडेशन काम करतं, त्यामुळे गावामध्ये विविध आरोग्य शिबिरांचं आयोजन केलं जातं। वैष्णवधाम गावाचं एक वैशिष्ट्य म्हणजे या गावाला समृद्ध असा वारकरी पंथाचा वारसा आहे। या गावाचे सुपुत्र आणि श्रद्धास्थान परमपूज्य गुरुवर्य कोंडाजी बाबा डेरे यांच्या नावानं पर्णकुटीमध्ये शिक्षण दिलं जातं। आजूबाजूच्या परिसरातील विद्यार्थी गोरगरीब या ठिकाणी येतात, आल्यानंतर ते धार्मिक शिक्षणाबरोबर परमार्थिक शिक्षण आणि शैक्षणिक शिक्षक हे दोन्ही शिक्षण घेत असतात आणि ह्या शिकत असताना ते पुढे चालून कोणी ऑफिसर कोणी मोठं मास्तर डॉक्टर ह्याही गोष्टी या ठिकाणी विद्यार्थी दोन्ही शिक्षण घेत असताना तयार झालेले आमच्यातील आहेत। लुपिन फाउंडेशननं दैनंदिन वापराकरता गरम पाण्यासाठी सोलर पॅनल्स उपलब्ध करून दिले आहेत। याचबरोबर राहण्यासाठी कॉट्स गाद्या आणि कपाटही दिली आहेत। एकूणच वैष्णवधाम हे गाव इतरांसाठी आदर्श होण्याच्या मार्गावर आहे। प्रगतीच्या पाऊल खुणा ग्रामस्थांना नेहमीच जाणवत असतात। हमारे देश में महाराष्ट्र राज्य अगर वैसे कहें तो बड़े विकसित राज्यों की श्रेणी में आता है। तो जो ग्रामीण महाराष्ट्र है और जो अर्बन महाराष्ट्र है उसमें काफ़ी डिफरेंस है। कुछ गांव ऐसे होते हैं कि गांव जो होते हैं वो एक ऑर्गेनिक एंटिटी होते हैं, और बुचकेवाड़ी गांव में सबसे बड़ी जो ताकत हमको नज़र आई वो ये हुआ कि मैं कम्युनिटी की जो भागीदारी है, कम्युनिटी की जो लीडरशिप है वो अन्य गाँव में देखने को नहीं मिलती है। और मुझे विश्वास है कि जिस तरह से अपन ने जो काम किया है बुचकेवाड़ी में, 2 साल के अंदर बुचकेवाड़ी और महाराष्ट्र में एक मॉडल गांव के रूप में निखर के आएगा। आज लोकसहभागातून वैष्णव धाम म्हणजेच बुचकेवाडी स्वयंपूर्ण खेड्याचं उदाहरण होण्याच्या मार्गावर आहे। ग्राम विकासासाठी लागणारे संयुक्त प्रयत्न आणि एकोपा वैष्णव धामच्या गावकऱ्यांच्या मध्ये दिसून येत आहे।
एकूणच विकासामुळे महिला सक्षमीकरण झालेलं आहे, त्यांना निर्णय प्रक्रियेत महत्त्वाचं स्थान मिळालं आहे. याचबरोबर गरजू महिलांना छोट्या उद्योगातून आर्थिक उत्पन्न मिळत आहे. गावामध्ये ई लर्निंगच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना नव्या जगाची ओळख होत आहे. पारंपरिक उद्योगांच्या बरोबरच इतर पूरक व्यवसाय तरुणांनी सुरू केले आहेत. खरं तर याची सुरुवात श्रमदान, पाणलोटाची कामं यातून झाली. गावात पाणी आल्यामुळे दैनंदिन वापराच्या शेतीच्या समस्या मिटल्या आहेत. पारंपरिक पिकांच्या बरोबर गावकरी नगदी पिकं घेऊ लागले आहेत. नामवंत खाद्यपदार्थ तयार करणाऱ्या कंपन्यांनी गावातील शेतकऱ्यांच्या बरोबर शेतीमालासाठी करार केलेले आहेत. याशिवाय फूल शेतीतील फुलांना नजीकच्या बाजारपेठेत चांगली मागणी असते. पाण्यासाठी DMRV या तंत्राचा कायमस्वरूपी जाणीवपूर्वक वापर ग्रामस्थ करत आहेत. त्याचबरोबर ठिबक सिंचनाचाही योग्य वापर शेतीसाठी केल्यामुळे बारमाही पिकं गावकऱ्यांना घेता येणार आहेत. यासाठी नाबार्डचं अर्थसहाय्य आणि इतर बँकांची मदत ग्रामस्थांना मिळाली आहे. अर्थात या गोष्टींचं योग्य नियोजन आणि मार्गदर्शन ल्युपिन फाउंडेशन यांनी केलं आहे. ल्युपिनच्या या योगदानासाठी ग्रामस्थ निश्चितच कटिबद्ध राहणार आहेत. सर्व योजनांचा योग्य सांभाळ करणार आहेत. त्यातूनच लोकसहभागातून ग्रामीण विकास साध्य होणार आहे.